सविनय जय महाराष्ट्र। पुणे शहर, पुणे शहरातील दाट लोकवस्तीचा मध्यभाग, येथे आहे आपले होप हॉस्पिटल। विश्वासार्ह आवाक्यातील दर्जेदार वैद्यकीय सेवा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेली 20 वर्ष आम्ही अखंड करत आहोत। त्याचेच रूपांतर झाले होप परिवारात, होप कुटुंबात, ज्यात आहेत रक्ताच्या नात्यापलीकडे आपुलकी व प्रेमाने बांधली गेलेली हजारो कुटुंब। २०२० सुरुवातीलाच कोरोना विषाणूची चाहूल लागली। लवकरच आमचा भाग संक्रमणग्रस्त झाला, रुग्ण अत्यवस्थ होऊ लागले। महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या या भागात आमच्या हो परिवारासाठी आम्ही ठामपणे उभे राहायचे ठरवले। वैद्यकीय प्रश्नांना तर भिडलोच, पण सोबत लॉकडाऊनमुळे उपासमारीला बळी पडलेल्या बांधवांसाठी मोफत कम्युनिटी किचन चालू केले। दररोज 2000 जास्त लोकांची भूक भागवतानाच मोफत ऑनलाईन OPD, मोफत फिरता दवाखाना, फ्ल्यू रुग्णांसाठी मोफत कोपरा दवाखाने, 20,000 जास्त मास्कचे मोफत वाटप, माफक दरात सॅनिटायझर, माफक दरात औषधे, हे सर्व घरपोच दिली। COVID-19 विषयी जनजागृती करण्यासाठी होप TVची सुरुवात केली। आरोग्य साक्षरता वाढवत प्रत्येकाला या महामारीत आजाराशी लढायला तयार करण्याचे काम 100 जास्त व्हिडिओद्वारे करण्यात आले आहे। 5 फईमपासून 95 औचित्य बाबांपर्यंत गेल्या 8 हजारो कोरोनाग्रस्तांना आम्ही दिलासा देऊ शकलो। संक्रमणाच्या लढाईत लढणाराही कधी ना कधी बळी पडणारच। डॉक्टर अमोल कोरोनाच्या संक्रमणात सापडले, थेट ICU भरती व्हावे लागले। भारतभरात सर्वत्र वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आपले प्राण गमावत होते, म्हणून ही लढाई आमच्यासाठी जीवनामरणाची लढाई बनली। जे होप कुटुंब गेल्या 20 उभे राहिले होते ते सारे पाठीशी उभे राहिले, शक्य त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या व ती एकट्याची लढाई न राहता साऱ्यांचीच बनली, होप कुटुंबाची बनली। डॉक्टर अमोल सुखरूप घरी परतले। आम्ही होप कुटुंबासाठी व कुटुंबातील सारे आमच्यासाठी यापुढेही सतत कार्यरत राहू। व्यवसायाच्या पलीकडे आपुलकी, आपल्या माणसाशी बांधिलकी आणि संकट काळात जपायची माणुसकी, हाच तर आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र धर्म। कदाचित हेच वचन शिवसेनेचा भगवा खांद्यावर देताना माननीय उद्धव साहेबांनी घेतले होते। ह्याच प्रेरणेने व जबाबदारीने आम्ही सज्ज झालो आहोत एका नव्या लढाईसाठी, पोस्ट कोविड सेंटरच्या रूपाने। परस्पर पूरकतेची तयारी हीच तर असते माझे कुटुंब माझी जबाबदारी। जय महाराष्ट्र।